जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू शनायला घाबरत नाही असे मला माहितीये, पण तू जर पार्टीला गेली नाहीस तर लोकांना तेच वाटणार आहे की नाही. राधा, ही तुझी कंपनी आहे, ही तू रिप्रेझेंट करतेस. उद्या शनायासारख्या चुकीच्या व्यक्तीने जर कंपनी रिप्रेझेंट केली तर कंपनीचं नाव खराब होऊ शकतं की नाही सांग मला. म्हणून सांगतोय राधा, तू तिथे असायला पाहिजेस. आणि हे बघ राधा, पार्टी कोण देत आहे ह्याच्यापेक्षा ती का दिली जाते हे जास्त महत्वाचं आहे. तिथे सगळे रिपोर्टर्स असणार आहेत राधा, त्यांना तुझ्यात इंटरेस्ट आहे. त्यांच्या समोर जर शनायाने कंपनीला रिप्रेझेंट केलं तर चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत जाऊ शकतात की नाही. म्हणून सांगतोय राधा, तू तिथे जातीने हजर राहायला पाहिजेस. आणि जे काही घडेल ना त्याचा हसत हसत स्वीकार कर राधा. हे बघ राधा, शनायाला हे कळायला पाहिजे की राधिका मसले ही कंपनी वाऱ्यावर पडलेली नाही. राधिका सुभेदार अजूनही केपेबल आहे कंपनी रिप्रेझेंट करायला. आणि राधा, हे मी सौमित्र म्हणून नाही सांगत, एक बिझनेसमन म्हणून सांगतोय तुला, ही संधी प्लीज सोडू नकोस. आणि राधा, आत्ता तू फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीयेस, त्यामुळे शनायाला तुला झेलावंच लागणार आहे. आणि हे आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आता जेव्हा केव्हा तू फायनान्शियली स्ट्रॉंग होशील तेव्हा तू तिचा हिस्सा तिला देऊन टाकशील. पण राधा, आत्ता कंपनी वेगळ्या वळणावर आहे, आत्ता कंपनीला तुझी गरज आहे, प्लीज तिला एकटीला सोडू नकोस. तुझी सगळी टीम तिथे, त्या मसालेवाल्या बायका सगळ्या तिथे, त्या सगळ्यांचा तुझ्यावर गाढ विश्वास आहे राधा. म्हणून मला असं वाटतंय राधा की तू तिथे असायला पाहिजेस. आता शेवटी तुझा निर्णय. तर आता आपण बोलूया शनिया मॅडमशी. मॅडम, तुम्ही सगळ्या स्टाफला आणि राधिका मसाल्याच्या वर्कर्सला पार्टी देते आणि ऑफकोर्स आम्हाला या ग्रँड पार्टीसाठी तुम्ही इन्व्हाइट केलंय. मग आम्हाला कळेल का हे पार्टी देण्यामागचं कारण काय आहे? ऑफकोर्स ऑफकोर्स, मला खरंच खूप आनंद होतोय तुमच्या बरोबर ते कारण शेअर करताना. राधिका मसालेनी आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये एंटर केलंय, त्याबद्दल मी ही पार्टी देते, त्याबद्दल हे सगळं सेलिब्रेशन आहे. आणि म्हणूनच मी आमच्या एम्प्लॉईजना, आमच्या सगळ्या मसालेवाल्या बायकांना आणि सगळ्या वर्कर्सना पार्टी द्यायचं ठरवलं. थँक्यू. अरे वा, चांगलंच आहे शनाया मॅम. पण राधिका मसालेशी तुमचा काय संबंध? काय काय संबंध आहे? मीन्स आय डोंट गेट यू. तुम्हाला माहित नाहीये का मी राधिका मसालेमध्ये पार्टनर आहे, राधिकाची. आणि म्हणूनच मी पार्टी दिलीये. पण ही कंपनी तर राधिका सुभेदारांची आहे आणि त्या इथे दिसत नाहीयेत. मग आम्ही का मानायचं की तुम्ही या कंपनीचे पार्टनर आहात म्हणून?